गुंड्या तुला सकाळ सकाळी मीच मीठ लोक पीठ आयला नवीन संता मुक्ती अध्यक्ष पदा निवड झाली अभिनंदन कामावर म्हणून थांबवलं असं आहे भाई मला वाटलं पीठ आयालायस का काय तुमच्यासारखे स्वाभिमानी तुमच्यासारखे गोंडस गावचे लाडके धनाजीराज चुकले यांना संत मुक्ती अध्यक्षपद भेटल्याबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद लांबनच करा धन्यवाद वाजगुण तू या मी तुम्हाला पोच भेटल म्हणून आनंद व्यक्त करण्यासाठी फुले राव अहो तुम्ही तर रोजच आनंद व्यक्त करत असता की मी घर तुमच्या घर क्रियानिष्ठ बोलायचं हवे माझा गाव माझ्यासाठी परिवार आहे आणि आपल्या गावामध्ये तुमच्यासारखं कामगिरी कोण ना कोणतरी करत असते की रोज मग आम्हाला बी घ्यावी लागते की छोटी छोटी म्हणजे आम्ही किरा निष्ठ होय तू लय शान होय अभिनंदन केले निघात आम्ही आपलं फॉर्मॅलिटी म्हणून अभिनंदन केलं गुंड्या मुक्ती अध्यक्ष बरं बोल तू जरा जपून अरे तुझ्या आठ नावाच चुकले आहे एक चुकले तू बर बर बघून घेईन तुला हे बघून काय बघून घ्यायची वरण खाणं मागणं फुडणं हे बघून ह्याच्या आईला ह्याच्या नकून आता लागायला याने बोड्याचा ही आपल्या इथे रस्त्यावर हत्ती गोठणं आलाय हो आईला ही कशाला आता एवढं इकडं आले 100% आता हे डोकंच खाणार अरे वा 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 असा व्यायाम करायचा 12 हत्तीच बोल पाहिजे अंगात तुझ्या नको 12 हत्ती लय होतील एकाच हत्तीचं जर आलं ना लय होईल आज मला कळलं तुझा मेंदू हत्तीचा आहे तू दिसायला हत्तीच आहे हे गुंड्यार जा केला का आता काय बोलतोय तुला कळतय का जा की मला का व्यायाम करू दे कर तू व्यायाम कर तुला आमदाराचे हत्त बक्षीस घेतलं बघायचे मला अरे जा केला का आता मला बैठका मारू दे अरे बैठका मार तू तुझं पाय बी माझ्या पायासारखं मजबूत झालं पाहिजे ते इकडे बघ आणि हात बी बघ इकडं कसं मजबूत झालं पाहिजे ते हात असं बर जा केला का आता नको लिंक तुडूस आम्ही आपली नाव सेम टू सेम आहे म्हणून सांगतोय बाकी काय जावा बर जा की आता कशाला डोकं खातोयस जा जा लिंक नको तुडूस अरे तुला डोकं आहे का खायला डोकं हा हे गुंड्या बेवडा दारू पेल्यानंतर तुमची कापडी उतरलीच समजा जातोच का नाही जातो बाबा जातो
काय भैया साहेब, कुठं दौरा काढलाय एवढा नटून थटून? अहो तालुक्याला जायचं, जरा ती तालुक्यातले युवा आहेत त्यांची मीटिंग आहे. कॉलेजवर लाईने मारायला चाललाय ते सांगी आलं का? अहो कुठं आवाज येतो? आवाजाची दिशा कळेल ना, मतदाराची दिशा काय करणार आता या तुला? ए आबा आला की इथं दारू पिऊन पडलाय वे. अरे मी दारू पिऊन तरी पडलोय, तू न पेचता गाडी वापरलास की निवडणुकीत? ए आबा तोंड समळून बोला. अरे हो आबा, अरे नवीन पोरगा येते शिकतय अजून, तुमच्या एवढा अनुभव आहे का त्याला? आवाज तुम्ही तर काय शिकूच नका, त्या धनाजीरावला तंटामुक्ती अध्यक्ष केलाय, त्याला घरचा वाद कधी सुटे ना गावाचा वाद सोडवतो त्यो. अरे पहिल्यापासून भक्त आहेत आमचे ते, त्यांना दुखून चालतंय का? म्हणजे नेता भक्ती केल्याशिवाय तंटामुक्तीचं पद भेटणार नाही. अरे आबा, अरे काय लागा ती म्हणतोय नेता भक्ती तंटामुक्ती, काय बोलतो काय कळेल ना का मला? तुझ बर अर्षात तू नेता भक्ती तंटामुक्ती करणार तुला निघालाय युवा नेता व्हायला. अहो सरपंच तुम्ही तरी सांगा की. अहो भैया साहेब कशाला याच्या नादाला लागताय, बर जातो मला पण जरा काम आहे, निघतो मी. आपला नाद करायचा नाही, येडे पोड्याचा नेता आहे हो, नेता नाही बालवाडीचा नेता आहे हो.